तर परभणीमध्ये मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. परभणीतलं तापमान 4.8 अंशांवर गेलंय. कृषी विद्यापीठातल्या हवामान तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे. यावर्षी हिवाळा तसा उशिरानं सुरू झाला, पण गेल्या 3-4 दिवसात खरी थंडी जाणवायला लागली आहे. राज्यातला पारा दिवसेंदिवस खाली उतरायला लागलाय. परभणीकरही या थंडीनं गारठून गेले. एक नजर टाकूयात शहर राज्यातल्या काही प्रमुख शहरांच्या तापमानावर. मुंबई कुलाबा 20.8 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 16.6 अंश सेल्सिअस, पुणे 6.6 अंश सेल्सिअस, नाशिक 7.4 अंश सेल्सिअस, नागपूर 7.7 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 15.1 अंश सेल्सिअस, सातारा 11.2 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 18.5 अंश सेल्सिअस, परभणी 4.8 अंश सेल्सिअस. विदर्भातलं जसं ऊन कडक तशीच इथली थंडीही. याच कडाक्याच्या थंडीचा अनुभव सध्या विदर्भातली जनता घेतीये. पहिल्यांदाच विदर्भातलं तापमान सामान्यपेक्षा 5 अंशानं खाली घसरलंय. गोंदियामध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच किमान 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून 10 अंशांच्या खाली पारा घसरलाय. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं त्यात आणखीनच भर घातली आहे. ग्रामीण तसंच शहरी भागात सकाळ संध्याकाळ शेकोटीच्या उभेत शेकणारे नागरिक आपल्याला दिसून येत आहेत. गोंदियाबरोबरच भंडारा आणि पूर्व विदर्भातही नागरिकांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय. तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.